नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सेक्शनमध्ये विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणजे परळी वैजनाथ ते विकाराबाद सेक्शन आणि मुदखेड ते पिंपलकुटी सेक्शन. या दोन रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाबद्दल एक छोटीशी अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे कोहीर ते खानापूर जंक्शन या 60 किलोमीटर अंतरावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेलं आहे आणि 19 जानेवारी 2022 रोजी CRS इन्स्पेक्शन पण पूर्ण झालेली आहे. 2021 विकाराबाद जंक्शन ते कोहीर हा पूर्ण सेक्शन इलेक्ट्रिफाईड झाला आणि आता खानापूर जंक्शन नंतर परळी वैजनाथच्या दिशेने विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. बिदर रेल्वे स्टेशनवरून टोटल 13 ट्रेन्स ओरिजिनेट होतात. त्यापैकी 3 ट्रेन्स विकाराबाद डायरेक्शनमध्ये जातात. पहिली ट्रेन बिदर हैदराबाद इंटरसिटी एक्सप्रेस, दुसरी ट्रेन बिदर यशवंतपूर एक्सप्रेस, तिसरी ट्रेन बिदर मछिलीपट्टनम सुपरफास्ट एक्सप्रेस. तर लवकरच या तिन्ही ट्रेन्स स्टार्ट टू एंड इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हने धावतील. आता दुसरा सेक्शन म्हणजे पिंपलकुटी ते मुदखेड जंक्शन. तर या रेल्वे मार्गावर पिंपलकुटी ते कोसई या 43 किलोमीटर अंतराचे 20 जानेवारी 2022 CRS इन्स्पेक्शन कम्प्लीट झालेले आहे. खरं बघितलं तर किनवटपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे आणि आता किनवटपासून ते मुदखेड जंक्शनपर्यंत विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. 1 फेब्रुवारी 2022 रोजी जो अर्थसंकल्प सादर होणार आहे, त्या अर्थसंकल्पामध्ये जर भरीव निधी मिळाला तर विद्युतीकरणाचे काम डिसेंबर 2022 कम्प्लीट होण्याची शक्यता आहे आणि नंतर या रिजनमध्ये ट्रेन्स विद्युत इंजिनवर धावताना दिसतील. तर ही एक छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.